गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेला प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल या वर्षीचा वेगळा असणार आहे. या वर्षी त्यामध्ये फोटो फेस्टिवल आयोजित केलेला आहे. हा फोटो फेस्टिवल नेमकं काय असणार आहे हेच आपण आज कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख संदीप गिरे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, नेमकं या वर्षीचा फेस्टिवल जो आहे तो वेगळा कसा असणार आहे आणि हे फोटो फेस्टिवल नेमके कन्सेप्ट काय आहे? डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीजतर्फे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये मागच्या 15 वर्षापासून प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल भरवला जातो. यावर्षी याचं हे 16वं वर्ष आहे. दरवर्षी हा 15 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केला जातो. यावर्षी फिल्म फेस्टिवलला जोडून आपण एक फोटो फेस्टिवल सुरू करतो आहे, ज्यामध्ये आपण नॅशनल लेवलची एक फोटोग्राफी कॉम्पिटिशन घेतो आहे. म्हणजे फिल्म फेस्टिवलमध्ये नॅशनल शॉर्ट फिल्म अँड डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशन असते, त्यासोबतच आता नॅशनल फोटोग्राफी कॉम्पिटिशन आपण घेतो आहे, ज्यामध्ये भारतभरातून कुणीही सहभागी होऊ शकतं. यासाठी यावर्षी थीम म्हणून आपण नेचर आणि ट्रॅव्हल अशी एक कॅटेगरी ठेवली. नेचर किंवा ट्रॅव्हलपैकी कुठलाही एक फोटो तुम्ही या स्पर्धेत पाठवून सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा पूर्णपणे फ्री आहे आणि इतर विद्यार्थी सोडून इतर कोणासाठी फक्त 100 रुपये मात्र याची फी आहे, ज्याला कोणाला स्पर्धेत सहभागी व्हायचं. यासाठी ह्या स्पर्धेमध्ये जे काय फोटो घेऊन स्पर्धक सहभागी होतील त्या फोटोंचं एक प्रदर्शन, खूप मोठं प्रदर्शन 15 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये राजर्षी शाहू ऑडिटोरियम समोर भरवलं जाणार आहे. आणि या स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस 5,000 रुपये, दुसरं बक्षीस 3,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 1,000 रुपये अशी वैयक्तिक बक्षीसं आहेत. हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 15 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता रॉजर्सी शाहू सभागृह न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये आयोजित केला जाणार आहे. तर तुम्ही स्पर्धेत सहभागी व्हा, फोटो पाठवा, फेस्टिवलला भेट द्या, एक्झिबिशनचा आनंद घ्या. फेस्टिवलमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी नेमकं फोटो कसे पाठवायचे आणि त्याचे नियम नेमकं काय आहे, तर कोण कोण सहभागी होऊ शकतं? फोटोग्राफी स्पर्धेसाठी आमची pff.new.dcs.ac.in नावाची वेबसाईट आहे. या वेबसाईटला जाऊन आपण, तिथे एक फॉर्म आहे, तो फॉर्म भरायचा. तिथंच एक फोटो अपलोड करायला ऑप्शन दिलेला आहे. सगळ्या नियम व अटी वगैरे वेबसाईटला दिलेल्या आहेत. मी त्या मुख्य अटी फक्त सांगतो. मोबाईल, कुठलाही डिजिटल कॅमेरा, अशा कुठल्याही डिजिटल इक्विपमेंटनी काढलेला फोटो या स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. फक्त तो लँडस्केप मोडमध्ये, म्हणजे नॉर्मली आपण आडवा म्हणतो तसा असणं अपेक्षित आहे. आणि त्याची साईज 12 इंच बाय 18 इंच, 12 इंच × 18 इंच अशी असणं अपेक्षित आहे. एवढेच फक्त 2-3 गोष्टी आहेत, बाकी याच्यासाठी कुठले असे नियम नाहीत. थीम मात्र आहे नेचर किंवा ट्रॅव्हल, या कॅटेगरीतलाच 2 पैकी 1 फोटो असायला हवा. लँडस्केप मोडमधला असायला हवा आणि डिजिटल असायला हवा. मोबाईल किंवा कुठल्याही डिजिटल कॅमेराने फोटो काढलेला असायला हवा 12 बाय 18 साईजचा. बाकी कुठलेही वेगळे डिटेल्स नियमाचे वगैरे जाणून तुम्हाला घ्यायचे असतील तर साईटवर ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख संदीप गिरे सर, प्रतिबिंब फिल्म फेस्टिवलमध्ये फिल्म पाहणं आणि त्याचं अॅनालिसिस ऐकणं ही वेगळी पर्वणी असते. सोबतच यावर्षी फोटो फेस्टिवल होतं आहे, त्यामुळं मोठी उत्सुकता असणार आहे की हा फोटो फेस्टिवल कसा असणार आहे, त्याबद्दल सरांकडून कसं आपल्याला नेमकं वेगळा एक दृष्टिकोन आपल्याला फोटोकडे बघण्याचा एक भेटणार आहे. त्यामुळं तुम्ही देखील या फोटो फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा आणि याचा आनंद घ्या.